दक्षिण नागपुर के पूर्व विधायक सुधाकर कोई, इन्होंने गुरुवार को वृक्षारोपण का संकल्प कर अपना जन्मदिन मनाया। दक्षिण नागपुर मतदार संघ की पूर्व विधायक व पूर्व शहर भाजपा अध्यक्ष सुधाकर कोई, इन्होंने गुरुवार को अपना जन्मदिन बड़े ही सादगी से मनाया। सुधाकर कोई के निवास स्थान पर सुबह से ही उनकी चाहने वालों को शुभकामनाएं देने के लिए तांता लगा रहा। BCN न्यूज व दैनिक नागपुर मेट्रो समाचार के संपादक व डायरेक्टर इमरान शेख, इन्होंने भी इस शुभ अवसर पर सुधाकर कोए को उनके निवास स्थान पर जाकर जन्मदिन की शुभकामनाएं दी। सुधाकर कोए ने अपने जन्मदिन पर संकल्प किया है कि आगामी एक साल वृक्षारोपण करेंगे। मी सर्वप्रथम जनता जनार्दनाचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक माझ्या मित्रांनी, भाजप पार्टी कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारातील सदस्यांनी मला मनपूर्वक अनेकांनी शुभेच्छा दिल्या। त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद देतो। आज सकाळी 6:30 पासून 9:30 पर्यंत आम्ही जवळपास 10 मैदानामध्ये वृक्षारोपण केलं। आज आम्ही संकल्प केला आहे की या येणाऱ्या महिन्याभरामध्ये 500 पेक्षा जास्त वृक्ष लावण्याचा संकल्प आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी केलेला आहे। मित्रांनो, वाढदिवस साजरा करणं या निमित्तानं सर्वांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी होते आणि भेटीगाठीतून आम्ही या ठिकाणी मास्कचं वाटप केलं, सॅनिटायझरचं वाटप केलं, वृक्षांचं वाटप केलं। या ठिकाणी आम्ही 4 संकल्प केलेले आहे। 1 सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क वापरा, हात नीट धुवून घ्या आणि प्रत्येकानी घरी एक वृक्ष लावा। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, BCN न्यूज नागपूर।